99वा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नागपूरमध्ये थाटामाटात सुरू झालंय. नाट्य संमेलनाचा आजचा दुसरा दिवस असून नाट्य संमेलनात रंगारंग कार्यक्रमांची पर्वणी आज नागपूरकरांना मिळणार आहे. तर कालच नाट्य संमेलनाचं उद्घाटन पार पडलं असून आज रात्री भरत जाधव यांच्या पुन्हा सही रे सही या नाटकाचा प्रयोग देखील या संमेलनात सादर होणार आहे. संत्रानगरी म्हणजेच नागपुरात आत्ता मी आहे आणि 99वं नाट्य संमेलन इथे सुरू आहे. आणि आत्ता मी आहे सुरेश भट नाट्यगृहात, नागपुरातलं सर्वात मोठं आणि सर्वात ख्यातनाम असं हे नाट्यगृह आहे. आणि इथे सध्या नाट्य संमेलनाचा दिवस जो आहे, जो आजचा दिवस जो आहे, तो खऱ्या अर्थाने एकांकिकांचा दिवस आहे असं म्हणायला लागेल. कारण संपूर्ण महाराष्ट्राभरातून अनेक ग्रुप्स आज इकडे खास एकांकिका सादरीकरणासाठी आलेले आहेत. सोलापूर असेल, नाशिक असेल, अहमदनगर असेल, इचलकरंजी असेल, या सगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या एकांकिकांचं सादरीकरण आज आहे. अफू नावाची एकांकिका आहे, गटार नावाची एकांकिका होती आणि विश्वधाबीरामा नावाचा एक दीर्घांक इथे सादर झाला आज. आणि आज संध्याकाळी आजचा महत्त्वाचा दिवस आहे तो म्हणजे नाट्य संमेलनात महत्त्वाचा असतो तो परिसंवाद. आणि या नाट्य संमेलनात एकच परिसंवाद होणार आहे आणि तो दिवस आजचा आहे. आज संध्याकाळी 5 वाजता नाटक जगण्याची समृद्ध अडगळ नावाचा हा परिसंवाद आज इथे संध्याकाळी 5 वाजता रंगणार आहे याच नाट्यगृहात. आणि यावेळी इथे अनेक कलाकार हजर असणार आहेत. मराठीतले सिनेमा नाटकातले अनेक कलाकार आज इथे आवर्जून हजर असणार आहेत. संध्याकाळी 5 ते 6 हा परिसंवाद रंगणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता रघुवीर खेडकर यांचा लोकनाट्य तमाशा इथे सादर होणार आहे. आणि त्यानंतर रात्री 10 वाजता इथे विसर्जन नावाचं नाटक असणार आहे जे नाशिकच्या टीमचं आहे. त्यामुळे आजचा दिवस हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभरातली रंगभूमीचं दर्शन खरं तर आज होणार आहे नाट्य संमेलनात. अनेक एकांकिका असतील, नाटकं असतील, या सगळ्यांचा मिलाप आहे. त्याचप्रमाणे स्थानिक कलाकारांचा सुद्धा तितकाच समावेश या नाट्य संमेलनात केलेला आहे. त्यामुळे नागपूरची जी रंगभूमी आहे, वैदर्भिक रंगभूमी आपण म्हणतो, त्याचंसुद्धा दर्शन या नाट्य संमेलनात घडणार आहे. ती पाहत रहा News18 लोकमतवर. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह निलिमा कुलकर्णी, News18 लोकमत, नागपूर. हिमाचल प्रदेशमध्ये तिबेट सीमेवर बर्फाखाली गाडल्या गेलेल्या 5 जवानांना 3 दिवसांनी वाचवण्यात यश आलंय. या बर्फाखाली 11 जवान गाडले गेले होते, तर यातील 1 जवानाचा मृतदेह सापडलाय. या जवानांच्या शोधासाठी विशेष अभियान सुरक्षा दलांनी आखलं होतं, ज्यामध्ये 1 जवान शहीद झाल्याचं कळतंय, तर 5 जणांना वाचवण्यात यश आलंय. बातम्या हे नाशिकमधून. नाशिकच्या वडाळा रोडवर ड्रेनेज लाईनमध्ये पडून एकाचा मृत्यू झालाय. या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी गेलेला अग्निशमन दलाचा कर्मचारी देखील चक्कर आल्यानं ड्रेनेजमध्ये अडकला. या कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर नाशिकमध्ये यापूर्वी देखील अशाच प्रकारे ड्रेनेजमध्ये पडून 2 पालिका कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या एरो इंडिया 2019 विंग कमांडर साहिल गांधी यांच्या सन्मानार्थ या ठिकाणी सूर्यकिरण चमूनं अर्ध रिंग फॉर्मेशन सादर केलंय. गेल्या 19 फेब्रुवारीला 2 सूर्यकिरण टीमच्या सरावादरम्यान झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. तर भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण चमूला आकाशामध्ये विविध आकृती तसंच भारतीय तिरंगा दाखवण्याचं कसब अवगत आहे. आणि बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची, मात्र बुलेटिनच्या शेवटी जाता जाता एक आठवण आमच्या खास कार्यक्रमाची. सह्याद्रीच्या खोऱ्यातील अति अवघड 3000 फूट उंचीचा सुळका म्हणजेच लिंगाणा, ऐतिहासिक महत्व असणाऱ्या लिंगाणा किल्ल्याचा थरार पहा उद्या रविवारी सकाळी 9:30 वाजता News18 लोकमतवर.